ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यंदा शिरोळात एक गाव एक गणपती उपक्रम। कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांनी एकत्र येऊन एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी याकरता शिरोळ शहर पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे। शिरोळ शहरात सुमारे 50 तरुण मंडळ गणेशोत्सव साजरा करतात। बहुतांशी मंडळांनी यंदा एक गाव एक गणपती उपक्रमासाठी लेखी स्वरूपात पत्रकार संघाकडे संमती कळवली आहे। दरम्यान हा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील, ज्येष्ठ पत्रकार दगडू माने, बाळासाहेब माळी, चंद्रकांत भाट, शरद काळे, बाळासाहेब कांबळे, संदीप इंगळे, संदीप बावचे आदींनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद सुरू ठेवला आहे। एक गाव एक गणपती या उपक्रमात संमती देणारे पहिले मंडळ शिरोळ मधील राजा शिवछत्रपती मंडळ यादव चौक भाटगली हे ठरला आहे। त्यांनी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील यांच्याकडे संमती पत्र सुपूर्द केलं आहे। अन्य मंडळांनीही लेखी संमती पत्र देण्यास सुरुवात केली आहे। या संकल्पनेस शिरोळ मधील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींनी, पदाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही पत्रकारांना पाठबळ मिळत आहे। या संदर्भात पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील यांच्याशी बातचीत केली आहे। पाहूया काय म्हणतात ते। मी शिरोळ शहर पत्रकार संघाचा अध्यक्ष डी आर पाटील बोलतोय। तर शिरोळमधील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शिरोळ शहर पत्रकार संघाच्या वतीनं एक गाव एक गणपती हा संकल्प राबवण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं। या आव्हानास शिरोळमधील बहुतांश मंडळांनी पाठिंबा दिला आहे आणि आजच राजा शिवछत्रपती तरुण मंडळ व बालशिवाजी मंडळ या दोन्ही मंडळांनी लेखी मान्यतापत्र संमतीपत्र दिले। या सर्व मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता एक गाव एक गणपती या संकल्पना पाठिंबा दिल्याबद्दल या सर्व मंडळांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। तसेच गणपती बाप्पांनी कोरोनामुक्तीसाठी सर्वांना आशीर्वाद द्यावेत, शास्त्रज्ञांना आशीर्वाद द्यावेत आणि कोरोनाची लस लवकरात लवकर निघून या कोरोनाच्या महामारीतून जगातील सर्व जनतेचं मुक्तता व्हावी ही अपेक्षा बाप्पांच्या चरणी करतो।